मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी कविता आपल्याबरोबर। म्हैसाळ योजनेचे पाणी हंगिरंगी येथे यशस्वीरित्या पोचविल्यानंतर सांगोला तालुक्यातील मान नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून टेंभू योजनेतून मेथोडे बंधाऱ्यास सोडण्याची मागणी दीपकाबा सावंके पाटील यांच्याकडे केली होती। सदर मागणीनुसार या भागातील शेतकऱ्यांच्या वतीने माननीय आमदार दीपकाबा सावंके पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंतजी पाटील यांच्याकडे टेंभूचे पाणी मेथोडे बंधाऱ्यापर्यंत सोडावे अशी आग्रही मागणी केली आहे। जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी या शेतकऱ्यांकडून होणाऱ्या मागणीच्या सकारात्मक भूमिका दर्शवली आहे। मान नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजेच मेथोडे बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे। याबाबत या परिसरातील शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी होती। मागील महिनाभरातच्या काळात सोशल डिस्टन्सिंगच्या या नियमांचे पालन करून मान नदीकाठच्या शेतकऱ्यांसमवेत बैठका घेण्यात आली होती। त्यानुसार सोलापूर येथे कोरोना संदर्भात बैठकीसाठी जात असताना जलसंपदा मंत्री जयंतजी पाटील यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या होत्या। तसेच मान नदीत पाणी सोडणे संदर्भात पाठपुरावाही केला जात आहे। सध्या टेंभूच्या पाण्याचे सांगोल्यात आगमन केले आहे। हे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोचल्यास या परिसरातील नागरिकांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीस मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली, परंतु त्यानंतर दिवसेंदिवस उन्हाळी तीव्रता वाढत असून तालुक्यातील नद्या नाले तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत। परिणामी शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व विविध विहिरीतील तळ गाठला आहे। सध्या नागरिकांची तहान जीवन प्राधिकरण अर्थात शिरभावी पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे, परंतु या योजनेचा खोळंबा झाल्यास लागणारा विलंब व विजेचा प्रश्न लक्षात घेता पाणी टंचाईचे संकट तालुक्याच्या वाट्याला पुन्हा एकदा येत आहे। तसेच यावर पर्याय म्हणून टँकरच्या मागचीही शक्यता नाकारता येत नाही। तालुक्यात सध्या पाण्याचे टँकर सुरू झाले आहेत, म्हणून सांगोळा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची व शासनाचा टँकर व चारा छावणीवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च टाळण्यासाठी टेंभू योजनेतून दुष्काळी भागाला म्हणजे मान नदीवरील बंधारे त्वरित भरून घेण्याची मागणी माननीय आमदार दीपकाबा सावंके पाटील यांनी जलसंपदा मंत्री नामदार जयंतजी पाटील यांच्याकडे केली आहे। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी। शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।